हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे गव्हाची भाकरी हो गव्हाची भाकरी आणि लसणाचा खरडा चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी आधी आपण लसणाचा खरडा करून घेण्यासाठी इथं मी तीन गड्डे लसूण सोलून घेतलेत गूळ घेतलं आहे जिरे घेतलेत आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आधी मी लसूण चेचून घेते आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे परत अगदी थोडंसं ठेचून घ्यायचं आधी लसूण शेंगदाणे पण बारीक चेचून घ्यायचे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि गूळ दोन्हीसुद्धा घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी आणि आता आपल्याला ते मिक्स करत जायचं आहे हे मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये वाटलेली चटणी जास्त चांगली होते थोडंसं मीठ घालती आहे मी ह्याच्यामध्ये चांगलं बारीक चेचून झालं की मीठ घालायचं आणि आपलं कश्मीरी लाल तिखट घालायचं बॅडगीत थोडं आणि कश्मीरी हे दोन्ही मिक्स असलं तर जास्त बरं आता मी परत चांगलं चेचून घेते आहे गुळाचं प्रमाण तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता कलर खूपच मस्त आला आहे चटणीचा हे बघा आता आपण हे बाऊलमध्ये ही चटणी काढून घेऊया हा तयार झाला आपला लसणाचा खरडा आणि आपण आता गव्हाची भाकरी बघणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं हे खसखशीत पीठ आहे अगदी फार बारीक पीठ नाही आहे दळलेलं थोडासा खसखशीतपणा आहे त्याला त्याच्यामध्ये मी तेल एक दीड वाटी हे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा एवढं मीठ आणि चार ते पाच चमचे एवढं तेल घातलं आहे आणि हे चांगलं आपल्याला अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्या चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं फार पाणी घालायचं सा नाही चांगलं एकजीव करून घ्यायचं हे ही भाकरी गरम गरम पण खूप छान लागते आणि गार झाली किंवा शिळी झाली तरी पण छान लागते इथं बघत असाल तर मी एकदम घट्ट पीठ मिळलं आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटांनी आता आपले गोळे करून घेते मी अगदी फुलकी एवढे आपल्याला हे लाटायचे आहेत आणि आपण चपाती कशी भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं आहे तवा इथं मी आपला गरम झाला आहे एक साईड भाजल्यानंतर तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये दोन्हीसुद्धा तुम्ही घालून तुम्ही भाजू शकता छान असा गुलाबी रंगावर हे भाजून घ्यायचं आहे आणि असं दाबून दाबून भाजायचं आहे असं क्रिस्पी चपाती होते ही ऍक्च्युली सॉरी भाकरी ही एकदम क्रिस्पी होते असा छान कलर यायला पाहिजे तयार आहे लसणाचा खरडा आणि गव्हाची भाकरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली